ग्रुपवर स्क्रीनशॉट पाठवल्याप्रमाणे आपण आज प्रॉब्लेम नंबर 2 सोल्यूशन सॉल्व करूया। तर प्रॉब्लेममध्ये जे भागीदार आहेत त्यांचे नाव आहे सोनल आणि मीनल यांच्या पुस्तकात। म्हणून सुरुवातीला उत्तर सॉल्व करताना सोनल आणि मीनल यांच्या पुस्तकात आपण अंतिम लेखे तयार करूया। तर अंतिम लेख्यामध्ये पहिला जो खाता आहे त्याला म्हणतात व्यापार खाते व दुसरा खाता आहे नफा तोटा खाते। अशा प्रकारे 31 मार्च 2011 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता आपल्याला तयार करायचं आहे। त्यासाठी आपल्याला व्यापार व नफा तोटा खात्याचा फॉर्मॅट तयार करावा लागेल। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपण शिकत आहोत भागीदारीची अंतिम लेखे। भागीदारीच्या अंतिम लेख्यांमध्ये आपल्याला 3 स्टेटमेंट तयार करावे लागतात। त्यामध्ये पहिला स्टेटमेंट आहे व्यापार व नफा तोटा खाते आणि दुसरा स्टेटमेंट आहे ताळेबंद। तर यामध्ये तपशील रक्कम रुपयामध्ये इथे तपशील रक्कम रुपयामध्ये। तर प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे त्याला पहिले पूर्णपणे वाचून घ्या आणि उत्तर सोडवायला प्रॉब्लेम पाहून उत्तर सोडवायला स्टार्ट करा। हा झाला पहिला। त्यानंतर आपल्याला दुसरा जो स्टेटमेंट बनवणे आहे तो आहे ताळेबंद। ते आपण सोनल आणि मिनलचा ताळेबंद बनवूया 31 मार्च 2011 रोजी चे। अशा प्रकारे ताळेबंदाचा प्रोफॉर्मा तुम्हाला माहीत आहे। ताळेबंदाला दोन बाजू तयार करायच्या असतात, एक असते देयता बाजू आणि दुसरी असते संपत्ती बाजू। प्रोफॉर्मा तयार करून झाल्यावर ती लिहायची आहे देयता रक्कम रुपयामध्ये, ही आहे संपत्ती व रक्कम रुपीज। चला उत्तर सोडवायला सुरुवात करूया। तर प्रॉब्लेममध्ये काय आहे हे पहिल्यांदा आपण ठरवूया। पहिल्यांदा आपण व्यापार खाता तयार करूया। व्यापार खात्याचा प्रोफॉर्मा काय आहे हे आपल्याला माहितीच आहे। त्यामध्ये पहिला आयटम व्यापार खात्यावर प्रारंभन स्कंद, उदाहरणामधून 23 पत्रकामधून प्रारंभन स्कंद आपल्याला दिलेला आहे 18,000 रुपये बाहेर येऊया। प्रारंभन स्कंदानंतर व्यापार खात्यामध्ये दुसरा आयटम लिहिल्या जाते खरेदी, उदाहरणामध्ये आपल्याला खरेदी दिलेली आहे। किती रुपयाची रक्कम आहे खरेदीची? ती आहे 32,000। इनरमध्ये लिहा खरेदीमधून खरेदी परत मायनस। आपल्याला खरेदी परत 23 पत्रकामध्ये 2,000 दिलेली आहे, ती मायनस केल्यावर नेट अमाऊंट बाहेर राहते 30,000। त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष खर्च लिहायचे असतात 23 पत्रकामध्ये आणि समायोजनेमध्ये। प्रत्यक्ष खर्चापैकी पहिला आपल्याला खर्च आहे मजुरी। मजुरी आपल्याकडे किती रुपयाची दिली गेली आहे? 2,800। इनरमध्ये लिहावे त्याशी रिलेटेड समायोजना आहे पूर्वदत्त मजुरी। आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती आहे 1,200 रुपये पूर्वदत्त। मायनस केल्यानंतर नेट अमाऊंट बाहेर राहते 1,600। त्यानंतर पुन्हा काही आपल्याला प्रत्यक्ष खर्च दिसत नाही, प्रत्यक्ष खर्च सर्व लिहून झाले। जमा बाजूला काय असते? पहिल्यांदा आपल्याला विक्री लिहावी लागेल। विक्रीची रक्कम 47,223 पत्रकानुसार या ठिकाणी घ्यावी।
त्यामधून 23 पत्रकामधलंच विक्री परत असेल तर त्यामधून मायनस आपल्याला 23 पत्रकामध्ये दिलेलं आहे 1,800 रुपये. नेट अमाऊंट बाहेर निघते आहे 45,400. त्यानंतर समायोजनेमधलं सवरण स्कंध या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. सवरण स्कंदाची रक्कम समायोजनेनुसार 29,000 आहे. अशा प्रकारे संपूर्ण प्रॉब्लेममधलं आपल्याला व्यापार खात्याशी रिलेटेड असणारे ॲटम आपण शोधून काढून ते आपण पुटअप केलेत आणि आता व्यापार खात्याला आपण बंद करूया. व्यापार खात्याच्या जमा बाजूची बेरीज येत आहे 74,400 मधून नावे बाजूची खर्च वजा जाता आपल्याकडे शिल्लक जी राशी असते ती आपल्याला उरते 25,000. ही दर्शवते ढोबळ नफा दर्शवते. पुढे नेला अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागते आणि 74,400 खाता बंद. हा ढोबळ नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला स्थानांतरण करून पुढे आणला या नावाने लिहावा 25,000. अशा प्रकारे हा झाला व्यापार खाता. त्यानंतर आपण नफा तोटा खाते बनवायला सुरुवात करूया. नफा तोटा खात्यावर येणारे ऍटम आपण 23 पत्रकातील आणि समायोजनेतून शोधून काढूया आणि तशा पद्धतीने लिहूया. तर सर्वप्रथम कसर दिली नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला लिहिली जाते. कसर दिली किती रुपयाची रक्कम दिली आहे? 900 रुपये. त्यानंतर पगार नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला 1,300 रुपये घ्यायचे. त्यामध्ये समायोजनेमधील दिलेला अदत्त पगार प्लस करावा. अदत्त खर्च हे संबंधित खर्चामध्ये प्लस होत असतात. 700 रुपये म्हणजे टोटल बाहेर आपली निघते 2,000. त्यानंतर व्याज दिले आपल्याला घ्यावं लागतं. व्याज दिलेची रक्कम 850. त्यानंतर बुडीत कर्जाचा प्रोफॉर्मा तुम्हाला माहीत आहे. 11वी मध्ये आपण शिकलो बुडीत कर्ज